अभी मैं मेरे सबसे प्रिय रूम हॉस्टल पर के रूप शुभम रामधाम सर है, उनसे मिलने आया हूँ। ये उनकी रूम है, नंबर 30। और अभी उन्होंने जीपैट का पेपर दिया है और अभी वो उनका कुछ तो भी एग्ज़ाम है, उनके उनका प्रिपेयर करेंगे, तो वो 1-2 दिन में चले जाएंगे। तो उनके साथ थोड़ा बात करते हैं क्या है तो, और जानते हैं उनकी प्लानिंग फ्यूचर क्या है कैसे नहीं तो। दिस इज़ द बिस्किट, दिस इज द गिफ्ट फ्रॉम मी टू सर्वांना स्वागत आहे या व्हिडिओत। आणि हे माझे सर आहेत शुभम सर, यांच्यासोबत मी मागल्या जास्त नाही बट 5 किती महिने सर अंदाजाने 1 वर्ष, 1 वर्ष, हां 1 वर्षापासून राहत आहो। आणि सर्वात सिनियरमधून मला हे सर चांगले वाटतात, असं नाही की सर्वात चांगले वाटतात बट यांच्या ज्या पद्धतीचा स्वभाव आहे, ज्या पद्धतीने मला यांनी गाईड केला आहे माझ्या या जर्नीत, तर त्यामुळं मी त्यांच्यासोबत हा इंटरव्ह्यू करतो। मला वाटतं की तुम्ही पण यामधून काहीतरी शिकसाल आणि त्यांची ही जी जर्नी आहे ही तुम्हाला पण थोडीफार इन्स्पायर करेल। तर सर्वप्रथम सरांना माझा हा क्वेश्चन राहील सर, की तुम्ही इंट्रोड्यूस कराल तुम्हाला तो स्वतःला। ठीक आहे, माझं नाव शुभम रामधाम आहे, मी कारंजाचा आहे प्रॉपर। मी इथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावतीला शिकतो आणि यश माझा वन ऑफ द फेवरेट ज्युनियर्स आहे हॉस्टेलवरचा। सांगायच्या गोष्टी आणि त्यांनी इन्सिस्ट केलं की त्याला म्हणजे माझी जर्नी जाणून घ्यायची, त्यामुळे इथे बसलो। तर सर आपण डायरेक्ट प्रश्नावर येऊया सर, तुम्ही हे जे 4 वर्ष होते तुमचे फार्मसीचे, या 4 वर्षात असे कोणती गोष्ट होती ज्या तुम्ही शिकला आणि काय इन्स्पायर केलं तुम्हाला की फार्मसी करावी, बा कसं तुम्ही डिसिजन घेतले तुमच्या लाईफचे? कारण की मोस्ट ऑफ द कसं ते 10वीपर्यंत आपण ढकलल्या जातो, नंतर 12वीपर्यंत मोस्टली, पण त्यानंतर इतके नंबर ऑफ वेज असते आपल्याशी, हे करा ते करा, तर काय निर्णय होता की तुम्ही फार्मसीकडे आला आणि येणारी पिढी पण कसं होऊ शकेल? आणि तुम्ही या जर्नीत काय शिकले? बा एक लॉंग टर्मचा तुमचा 4 वर्षाचा कोर्स होता, तर ती एक गोष्ट। ओके, माझ्यामध्ये एक इनहेरंट अशी क्वालिटी आहे की कोणाला म्हणजे मी समजा याच्यामध्ये बघितला कशामध्ये कोणी मिस्टेक करताना दिसला मला, मिस्टेक हां कधी किंवा कोणी ट्रबलमध्ये राहिला, तर माझ्या अंदरूनच असं इच्छा होती की मी त्याला मदत करा। त्यामुळे ह्युमॅनिटेरियन अप्रोच आहे, त्यामुळे मी मेडिकल फील्ड चूज केली होती। पण मला माझा प्रेफरन्स फर्स्ट डॉक्टरकडे जायचं होतं, MBBS करायचं होतं। नीटमध्ये मला 412 मार्क भेटले, मला MBBS नाही भेटला म्हणून मी फार्मसी चूज केलं, कारण हे पण मेडिकल फील्डमध्येच येतं। तर अशा प्रकारे माझा करिअर चूज केलं। त्यानंतर जेव्हा मी तिथे डिग्रीला आलो, त्या तेव्हा मी फर्स्ट इयरला काय केलं, मिस्टेक केली असं मी म्हणू शकतो, की खूप जास्त सिलेबसकडे फोकस केलं, खूप जास्त एकदम फक्त अभ्यासच करावा आपण असं केलं, एक सारखं म्हणजे अभ्यास कॉलेजाने अभ्यास। पण जसं समोर मी गेलो 4th इयरपर्यंत, आता मी पोहोचलो, तेव्हा मला माहीत पडलं की नाही, एक्स्ट्रा करिक्युलर जे ॲक्टिव्हिटीज असते त्यामध्ये पण आपल्याला फोकस करायला पाहिजे, कारण जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट माणसाचं असते ते त्यातूनच होते। अभ्यास ठीक आहे, अभ्यासासोबत चालू पाहिजे, पण इकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला, आपल्याला लाईक माइंडेड फ्रेंड बनवायचे, फ्रेंड सर्कल बनवायचं आहे, कारण जो फ्रेंड सर्कल आपला बनतो त्यातूनच आपलं फ्युचर डिसाईड होते। कारण एक सोबत जेव्हा आपण बोलून आपण डिस्कस करतो आपल्या फ्युचरबद्दल, जेव्हा आपण सारखे गोल शेअर करतो, तेव्हा आपण आपलं फ्युचर डिसाईड करू शकतो। आणि ते फ्रेंड्स आपल्याला आपल्या फ्युचरमध्ये समोर नेण्यामध्ये, आपल्या सक्सेसमध्ये मदत करतात। त्यामुळे चांगले फ्रेंड्स बनवा, लाईक माइंडेड, जे तुम्हाला तुमच्या गोल्ससोबत सोबत चालत आहे। एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष द्या। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी। तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा असं नाही एकाच दिवशी खूप सारा अभ्यास करायचा आहे, थोडाच करा, 2 तास करा एका दिवशी, पण रोज करा। त्यामुळे काय होतं, तुमची हॅबिट डेव्हलप होते। आणि नंतर असा क्वेश्चन होता की मोस्ट ऑफ द जण, आता मी माझ्या सिनियर्स आहे किंवा माझे जे आता सिनियर्सच आहे मोस्ट ऑफ द, तर त्यांना विचारतो की येणाऱ्या प्लान्स काय आहे पुढे, आता तुमचा 4th इयर झाला आहे तर काय प्लान्स आहे बा, तर मोस्ट ऑफ द जण आता बघू। तर हे मला असं वाटतं की नाही बघितलं जात, जेव्हा 4th इयर होते मग जेव्हा आपण एका या जर्नीमध्ये येऊन जातो तर मग फॅमिली प्रेशर येऊन जाते। इवन माझी आता मी 3rd इयरलाच होतो, माझी मम्मी मला कॉल करून विचारत आहे की कधी तुझं 4th इयर होईल, कधी 4th इयर, मीन्स की एक घर पण सामान नाही, तर खूप डिफिकल्ट जाते। तर मग तुमची काय जर्नी आहे, तुमचा काय प्रोसेस आहे यानंतरचं? तर माझं जे गोलची स्टार्टिंग होती तेव्हा तुम्हाला सांगितलं मला डॉक्टर बनायचं होतं, त्यामुळे माझा गोल मोठा होता, त्यामुळे मी फक्त बी फार्म करून सोडू नाही शकत, कारण इथून मला जे करिअरसाठी बूस्ट लागते, जे माझे आधी स्वप्न होते ते मी बी फार्मच्या भरोशावर पूर्ण करू नाही शकत, त्यामुळे मला एम फार्म करायला लागणार आहे। त्यामुळे मी एंट्रन्स एक्झाम दिली आहे, मला आता एम फार्म करायचं 2 वर्ष, त्यानंतर मी माझ्या करिअरमध्ये बूस्ट घेऊ शकतो चांगला। आणि हे आपल्याला डिसाईड करावं लागेल, आपण असं नाही म्हणू शकतो की बघू नंतर काय करायचं ते बघू, कारण आपण मुलं आहे, आपल्याला आधीच डिसाईड म्हणजे गोल आधी डिसाईड करायचं, त्यानंतर त्यावर वर्क करायचं आहे। तर डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं आहे, रिस्क घेणं महत्त्वाचं आहे, कारण कॅल्क्युलेटेड रिस्क राहिलं तेव्हाच आपण समोर जाऊ शकतो आणि
कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहे ते डिसाईड करू शकतो. त्यामुळे डिसिजन घ्या आणि समोर त्या हिशोबाने वर्क करा. अरे पिढी, तुम्हाला काय वाटते की कशी असाल आणि तुम्ही काय संदेश द्याल की यार हे तरी करा ॲटलिस्ट आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही तरी नका करू. तर आता नवीन पिढीचं काय कुठे चुकते त्यांना रिअलाईजच होत नाही की ते कुठे आहे ते कुठून आलेले आहे. तर फर्स्ट गोष्ट आहे त्यांनी रिअलाईज करून घ्यायला पाहिजे आपला बॅकग्राऊंड कसा आहे, काय आपण कुठून आलेलो आहे. कारण हे रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा माणसाला रिअलायझेशन होते ना तेव्हा त्याला मोटिवेशनची गरज पडत नाही, कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही. तो जेव्हा आपल्या फॅमिलीकडे बघतो सेल्फ मोटिवेटेड होतो आणि सेल्फ मोटिवेटेड पर्सन जेवढा जास्त काम करू शकतो तेवढा कोणीच करू शकत नाही. त्यानंतर एकदा मोटिवेट झाला तो असेल त्याला रिअलायझेशन झालं त्यानंतर त्यांनी स्टार्ट करायला पाहिजे कुठेतरी. आपण असं म्हणतो नाही आता खूप वेळ झाला, वेळ निघून गेली, आता मी कसं करू, आता काय करू. तर असं कधीच नसते राहत, वेळ कधीच निघून गेलेली नसते. कारण सक्सेससाठी कोणती एजच नाही. कोणत्या माणसाला 60 वर्षानंतर सक्सेस भेटते, कोणाला खूप यंग वयामध्ये भेटते. तर इम्पॉर्टंट आहे स्टार्ट करणं. स्टार्ट करा, कधीच वेळ असं म्हणू नका की मी लेट झालो आहे. स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचं आहे. कारण रिस्क घेतल्याशिवाय काहीच होत नाही. तुम्हाला एक ऑर्डनरी राहायचं असेल तर तुम्ही सगळ्यांसारखं म्हणजे करू शकता, कॉपी करू शकता दुसऱ्यांना. पण तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डनरी करायचं असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणत आहे मी, फक्त रिस्क नाही. कारण रिस्क घ्यायच्या आधी विचार करायचा आहे तुम्हाला. अशी वायफळ रिस्क घेऊन काही अर्थ नाही आहे, कारण त्यातूनही नुकसानच होते. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, कन्सिस्टन्सी कन्सिस्टंट राहायचं. एकदा निर्णय केला आहे की हे करायचं आहे तर रोज ते करायचं आहे. त्यानंतर काय, रुटीन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तुमचा स्लीप सायकल चांगला नसेल, तुम्ही अभ्यासामध्ये ब्रेक्स घेत नसणार किंवा अभ्यासच करत नसणार किंवा फक्त कोणत्याच एका गोष्टीकडे लक्ष देत असणार, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला एक चांगला स्किल सेट डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे, एन्जॉयमेंट तुम्ही करता, तुम्ही कोणी हॉस्टेलवर राहता कोणी रूमवर राहता, हॉस्टेलमधल्या मुलांची वेगळी लाईफ आहे, रूममधल्या मुलांची वेगळी लाईफ आहे. एस्पेशली माझ्या जे जास्त फ्रेंड्स आहेत ते हॉस्टेलवर राहत आहे, तर त्यांचं काय होतं इथे त्यांच्या एक्सपोजरच येत नाही बाहेरच्या लाईफसोबत. इथे खूप जास्त असं एक बबल बनलेला आहे, त्याच्या अंदरच आपण राहतं आणि आपल्याला असं कोणत्याच कोणत्या गोष्टीचं टेन्शन येत नाही आहे. त्यामुळे बाहेर पडा हॉस्टेलच्या, मी तर असं म्हणतो बाहेर जा. मॅक्झिमम टाईम जो आहे ते कॉलेजमध्ये फ्रेंड्ससोबत स्पेंड करा, त्यानंतर इथे आलाय तिथे अभ्यास करा. असं करून तुम्हाला काय करायचं आहे, एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायचं स्वतःचं. सोशली डेव्हलप व्हायचं आहे, टेक्निकली डेव्हलप व्हायचं आहे तुमच्या जे फील्ड आहे त्यामध्ये, आणि एक चांगला कम्युनिकेटर बनायचं आहे. कारण समोर तेच इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जेवढे चांगल्या प्रमाणे तुम्ही कम्युनिकेट करू शकाल, तुम्ही तुमच्या अंदर जे टॅलेंट आहे ते कम्युनिकेट करू शकाल, तेव्हाच तुम्ही समोर काहीतरी करू शकाल, यशस्वी होऊ शकाल. एक फक्त यशस्वीच नाही बट तुम्हाला एक चांगला माणूस बनायचा. रंग बख के मेरी अखिया ज मंजूर दे, माहियाना आया मेरा माहियाना आया, माहियाना आया मेरा माहियाना आया, माहियाना आया मेरा माहियाना आया, राजना आया मेरा माहियाना, अखादा नूर वेख के अखादा